देवा महादेवा, घरात तीन तीन बायका असून कुणाच्या भी पदरात पोर नाही बघ, म्हणून काय काय डोक्यात असं वाटतं, हे केल्यानं पोर होईल, ते केल्यानं पोर होईल, पण काय उपयोग नाही. आता हे गेलं आहेत त्या कोणत्या तरी बाबाकडे, पर मला ठाव आहे त्या बाबाकडे जाऊन काही पोरं होत नसतात, म्हणून मी जायला नाही म्हणले. पण माझं कोणी ऐकलंच नाही, तिकडं जाऊन ह्यासनी काय झालं तर केवढ्यात पडायचे, आमचा संसार उघड्यावर पडायचा. र मी दर आठवड्याला अन्न पाणी न घेता तुझा उपवास कर. मामा, आपण हातावर हात धरून बसायचो आणि तिकडं तो मांत्रिक लोकांनी त्रास द्यायचा, मग उपयोग काय? तुझं बी बराबर आहे, लोकांनी बी आखलं नाहीत का, तवतवून जाऊन खड्ड्यात पडत्यात. पर मामा, तुम्ही काहीतरी करा बघा, मध्ये त्याच्यामुळे काय लोक मिळले हो? काय गोष्टी लोकांनी बी समजून घेतल्या पाहिजेत, कवर आपण सांगणार त्यासनी. अरे बाबा नो, या अंधश्रद्धेच्या नादी लागू नका, खरं खोट ओळखायला शिका. मामा, तुम्ही त्या मांत्रिकासनी धडा शिकवला म्हणजे लोकांनी समजल, तवर नाही समजायचं. या असल्या लोकांचं लय फावलं, या काम धंदा करायला नग, चला निघो. हो पाटील, थांबी उरा. काय रे तिकडं कुठं? चाललो एका ठिकाणी काम आहे. अरे होय, गाडच्या मंडळीसनी घेऊन इकडे कुठं चाललाय? चाललो एका मांत्रिकाकडं. काय वय, काल रात्रीला ते लोक मारायला आलं होतं, तेव्हापासून डोसक्यात कुळत घुसलंय. कसलं? तेच की, वारस पाहिजे म्हणून. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.